अरे त्या माणसाने हाच पत्ता सांगितला होता ना रे? बहुतेक. अरे बहुतेक काय, हेच घर आहे. चला चला थांबा गाडी. मंडळी घर आलं बरं का? बाई काय छान घर आहे ना अस्मिता. हो ग, खरंच खूप सुंदर आहे घर. असं का कळेल आता आत गेल्यावर? वा सुंदर बंगला आहे, आनंदाने नांदेल माझी मुलगी. अगं चल उतर आता, का गाडीतूनच मुलगा बघायचा आहे. आई मी छान दिसते ना? नमस्कार अण्णा साहेब. बसा बसा बसा, आरामात बसा. हो बंगला मात्र सुंदर बांधलाय तुम्ही. हो आवडला ना तुम्हाला? वा वा, काय स्वतःच्या कष्टाच्या पैशाने बांधलेलं हे घर आहे. मस्त आहे. आता मुख्य मुद्द्याकडे येतो. ओळख करून देतो, आपली तर ओळख झाली आहे. हो या आमच्या मंडळी. नमस्कार. या आमची कन्या. वा. हे आमचे चिरंजीव अजित. नमस्कार. वा वा, आता तुमची बाजू झाली, आता आमच्या बाजूची ओळख करून देतो. या आमच्या धर्मपत्नी. नमस्कार. यशोदाबाई. नमस्कार. हा आमचा मुलगा ऋषी. नमस्कार. द्राक्षाची शेती आता ऋषीच बघतो आमचा. बर. कसं आहे, जे काही आहे ते त्याला लहानपणापासून शिक्षण दिलेलं आहे. आय ऋषी चांगलं आहे की? हा. आणि ही आमची छकुली बर का. अरे वा, काय नाव तुझं? छान छान. बर, प्रवासात काय अडचण झाली नाही ना? नाही नाही, अगदी उत्तम झाला प्रवास. वा वा वा, म्हणजे घर शोधायला काय अडचण वाटली नाही ना? अहो तुमचं घर शोधायला त्यात कसली अडचण? काही अडचण यायचं कारणच नाहीये, कारण गावात शिरल्यानंतर कोणालाही विचारा, आमचं घर घरी आणून सोडतील. मात्र अगदी खरं. मग तुम्ही जिथं आतमध्ये गावात शिरलात ना, तिथे घरापर्यंत यायला साधारणपणे 3-4 मैल लागतात. तो दोन्ही बाजूला जो द्राक्षाचा मळा आहे ना, तो आमचाच आहे बर का. हो. एका बाजूला थॉम्सन, दुसऱ्या बाजूला शरद. काय सांगताय? शरद तर आम्ही सुद्धा पिकवतो. हो. काय सांगताय? अरे वा, जमलंच की. म्हणजे मला कळलं होत की तुम्ही द्राक्षाच्या शेतकरी आहात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक घेत असेल असं वाटलं नव्हतं. नाही तुम्ही असं करा, आता आलाच आहात तर आमच्या शेतातली द्राक्ष खाऊन बघा. हा बघा किती गोड आहेत. एवढं कौतुक करताय म्हटल्यानंतर खाऊन बघितली पाहिजे. अरे हा घ्या, एकदम गोड आहेत बरं का. बघा बघा, खाऊन बघा. हा अरे काय झालं? अहो आई काय झालं? अण्णा साहेब. हा कळव. म्हणजे तात्या साहेब. अहो थांबा तात्या साहेब. अहो ऋषी. काय झालं बाळा चेहरा बाळा? ज्या घरातली माणसं ज्याच्या जीवावर जगतात त्या द्राक्षाची काळजी नीट घेऊ शकत नाही. उद्या या घरात सून म्हणून गेल्यानंतर तुझी किती काळजी घेते. मी माझ्या पुढच्या पोरीला संकटात टाकू शकत नाही. चला अजित गाडी काढ. ऋषी काय रे? ऋषी काय झालं नेमकं? अरे
सगळं अगदी व्यवस्थित चाललं होतं रे. लग्न पण अगदी जमलंच होत, पण त्यांनी जाऊ आमच्या घरची द्राक्ष खाल्ली, ताडकन उठून निघून गेले रे. काहीच कळणार राव असं काय झालं की त्यांनी सरळ लग्नच मोडलं. काळजी करू नकोस, एक काम कर, उद्या माझ्या घरी ये, कदाचित तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला तिथे मिळतील. ठीक आहे. या बसा. अरे काय किती टेन्शन घेणार, चेहऱ्यावर दिसतंय बघा. कसं आहे ना शेठ, फक्त प्रेम करणं महत्वाचं नसतं, थोडी मेहनतही घ्यावी लागते ना. मग ते प्रेम एखाद्या व्यक्तीवर असो किंवा आपल्या शेतीवर, आपण एवढ्या प्रेमानं द्राक्ष पिकवतो, त्यांच्यावर जीव लावतो, पण कधी कधी कुठल्या तरी गोष्टीची कमतरता आहे हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. नाही कळते, त्याचसाठी बोलवलंय आज तुला. चल चल रे, आता मिळतील तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर. अरे वा, इतर कमाल आहे. ही फिट्सॉलची कमाल. फिट्सॉल कोरोमंडलचं ग्रोमोर फिट्सॉल ग्रेप्स हे खत खास द्राक्ष पिकांसाठी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि अन्नद्रव्याच्या गरजेनुसार ग्रेड नंबर 1, ग्रेड नंबर 2 आणि ग्रेड नंबर 3 अशा 3 ग्रेड्स मध्ये बनवलं. सन 2017 पासून यावर संशोधन करून 2022 मध्ये याचा अनावरण करण्यात आला. संशोधनामध्ये नाशिक भागातल्या जमिनीचा मातीचा अभ्यास करण्यात आला, विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये चाचण्या केल्या गेल्या आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांच्याकडून प्रमाणीकरण संशोधन चाचणी सुद्धा करण्यात आली. फिट्सॉल ग्रेप्स यामध्ये एकूण 10 अन्नद्रव्य समतोल प्रमाणात आहेत, जसं की नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, फेरस, बोरॉन, मॅंगनीज आणि कॉपर. यामधले सूक्ष्म अन्नद्रव्य हे चिलेटेड स्वरूपात असून या खताचा अम्लीय पीएच आहे, त्यामुळे अन्नद्रव्यांचा अपटेक सुद्धा अतिशय चांगला होतो. फिट्सॉल ग्रेपच्या या तिन्ही ग्रेडचा वापर हा द्राक्ष पिकांच्या अवस्थेनुसार करायचा आहे. हे खत खरड छाटणी आणि गोडी छाटणी या दोन्ही वेळेला वापरायचं आहे. खरड छाटणीमध्ये वापरलं तर लवकर आणि एक समान अंकुरफुट मिळते, कॅनपीचा चांगला विकास होईल, काडीची लांबी आणि एक समान परिपक्वता मिळेल. एकूणच काय, या 10 अन्नद्रव्यांचा काडीमध्ये उत्तम साठा होऊन परिपक्व झाले मिळेल. गोडी छाटणीमध्ये कळ्या लवकर आणि एक समान फुटतील, अधिक आणि एक समान फुलोरा मिळेल, जाड लांब आणि एक समान घडांची निर्मिती होऊन उत्कृष्ट मण्यांची सेटिंग होईल, घडांचं अधिक वजन मिळवून TSS पण 18 ब्रिक्स पेक्षा जास्त मिळेल. फिट्सॉल ग्रेप्स मध्ये 10 अन्नद्रव्य असल्यामुळे वॉटरबेरीज, पिंक बेरीज अशा आणि इतर या प्रकारच्या कुठल्याही समस्या उद्भवणार नाहीत आणि एक्सपोर्ट दर्जाची द्राक्ष तयार होतील, त्यामुळे तुझा खर्च अर्थातच कमी होऊन फायदा अधिक मिळेल. तुला अजून एक महत्वाचं सांगतो, फिट्सॉल ग्रेप हे खत कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचं असून ही कंपनी 100 वर्षांपासून खत, विद्राव्य खत, सेंद्रिय खत, पीक संरक्षण, किरकोळ विक्री आणि जैविक उत्पादनांच्या व्यवसायात कार्यरत आहे. भारतातील स्फुरदयुक्त खत बनवणारी ही अग्रगण्य कंपनी असून कंपनीचे 18 उत्पादन कारखाने आहेत आणि खास शेतकऱ्यांसाठी ते कार्यरत असून कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट आणि इतर तज्ज्ञ अधिकारी शेतकऱ्यांना कायमच मार्गदर्शन करण्यासाठी तयार असतात. कंपनीनं ग्रोमोर न्यूट्री क्लिनिक स्थापन केलं असून शेतकऱ्यांसाठी मोफत माती परीक्षण, पीक विषयक सल्ला आणि इतर शेतीविषयक सखोल मार्गदर्शन नेहमीच केलं जात. काय आता झालं ना सगळं फिट? हो दादा, आता मला सर्व कळलंय. खरंच आभारी आहे मी तुझा.
हा आता तू बघच, शेतकऱ्यांनी एकदा जीव लावला ना की लावलाच, मग ती शेती असो किंवा नाती। रडू नको तू, रडू नको शेतकऱ्याची जात तू, तू मारू संडी आव्हानाला वाघाची अमदाद तू। रडू नको शेतकऱ्याची जात तू, मारू संडी आव्हानाला वाघाची अवदाद तू। चाल पुढं गड्यार मातीत काढून भीतीला आणि ते ललकारी कसून कंबर संकट समयाला। चाल पुढं गड्यार मातीत काढून भीतीला आणि ते ललकारी कसून कंबर संकट समयाला। आव्हानाचे लावून येत मैदाना तू तर बेहत्त। तू खचू नको तू थकू नको तू दुनियेचा पोशिंदा रे, आता सगळं फिट आहे रे, आता सगळं फिट आहे, आता सगळं फिट आहे रे, आता सगळं फिट आहे। ए ऋषी। हा बाबा। इकडे इकडे इकडे। हे बघ, तू एक काम कर आता। हा, या द्राक्षाची पेटी मी सांगतो त्या पत्त्यावर पाठवून दे। ठीक आहे बाबा, चालेल ना? जा। ठीक आहे। नमस्कार तात्या साहेब, बोला। हॅलो। हा अण्णा साहेब, नमस्कार। नमस्कार तात्या साहेब, नमस्कार। अहो, त्या दिवशी मी तुमच्या घरी आल्यानंतर जे काही वागलो त्याचं उत्तर या पेटीतल्या द्राक्षातनं तुम्ही खूप छान दिलं होतो। नाही तात्या साहेब, एवढं काही तुम्ही मनाला लावून घेऊ नका बरं। नाही नाही, खरंच मला माफ करा। माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ऋषी आणि वहिनी तिघांनी आमच्या घरी यावं। काय सांगताय? अहो, म्हणजे पुढची बोलणी करताय ते। अरे वा वा वा, चालेल चालेल चालेल, येतो येतो, लगेच निघतो। लगेच म्हणजे काय? आज आता ताबडतोब। हो चालेल चालेल, निघतोच, निघाच। ठेवतो ठेवतो। मंडळी, पाहुणे येत आहेत घरी। द्राक्षवाले 23 एकर। ही आहे फिटसॉल्टची कमाल। तुम्ही विरोध करता आणि तुम्हीच जास्त हसता। माझ्या वागण्याचं जर तुम्हाला राग आला असेल तर माफ करा। आयो मामा, शेतकरी तर अख्ख्या जगाचा पोशिंदा असतोय, तुमच्या पुरेला पोचणार नाही वय। चला तर मग, हे नातं आता फिट झालं म्हणून समजूया, फिट सॉल्व सारखं। काढायचा